राम राम मंडळी गावाकडची टेस्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज आपल्या घरात असणार आहे घोसावळीची भाजी. हे बघा इकडं, त्यासाठी का नाही हे घोसावळे घेतले आहेत, एकदम ताजेतवाने घोसावळे आहेत. आणि हे जी का नाही भाजी लई भारी होत्या बघा. आणि तुम्हाला सांगतो, आपण जसं दुधी पोपळ्याची वगैरे भाजी करतो का नाही, तशीच ही बी भाजी असत्या. एकदम सोपी रेसिपी आहे. आता हो पदार्थ आहे ना सगळा मंडळी का नाही मातीच्या भांडीमध्ये असणार आहे, ते बी चुलीवर. त्यामुळं का नाही हे जे चवला भनाट असणार आहे बघा. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे व्हिडिओ बघितला का नाही सहज कोण बी अशी भाजी बनवू शकते बघा. शहरातल्या मंडळीनं बी सांगतो ही घोसावळी का नाही आपल्या भाजी मंडळीत कुठं बी भेटते बरं का. त्यामुळं तिकंड आणायचं आणि अशी भाजी करायचं. बघा तर ही रेसिपी काय आहे. चला मग सुरुवात करूया ह्या रेसिपीला. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहेत घोसाळ्याची भाजी. घोसाळ्याची भाजी बनवायला काय काय साहित्य लागते आपण आता पाहूयात. तर आता आपण इथं घोसावळी घेतलेली आहे, त्यासाठी लागणारे साहित्य 2 कांदा, 1 टोमॅटो, थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे, लसूण, मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकताय. जास्त तिखट हवं असेल तर जास्त पण वापरू शकताय. आणि इकडं चवीनुसार मीठ, इथं थोडंसं धने पावडर घेतलेलं आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि शेंगदाणे इथं आपण भाजून घेतलेले आहे. आणि इथं 1/2 चमचा हळद आणि तेल लागणार आहे. तर आता आपण इथं घोसावळे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण हे वरचं थोडंसं आपलं आहे इथं 1 चमचा घेतलेलं आहे, त्याच्या सहाय्याने आपण आता हे वरचं थोडंसं सगळं काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे निघतात, ते सगळं काढून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण असं सगळं चमच्याच्या सहाय्यानं वरचं वरती असलेलं ते सगळं काढून घेतलेले आहे. बघा आता सगळं काढून घेतले. आता आपण हे चिरून घेऊया, दोन्ही बाजू कट करून काढून घेऊया. चिरून टाकायचं आहे ते आता आपण असं खाप घालून बारीक चिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण चिरून घेऊया. हे बघा आता आपण सगळं चिरून घेतलेलं आहे घोसावळे. आता आपण एका दुसऱ्या भांडीत पाणी घेऊया. आता आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यात आपण पाणी घालूया. ह्या पाण्यात आपल्याला हे घोसावळे बारीक चिरून घेतले ते घालायचं आहे आता. म्हणजे का, म्हणजे ते काळं पडत नाही आणि तसंच ते चांगलं राहतं त्यामुळं आपण हे पाण्यात घालायचं आहे. आणि आपण असंच चिरून ठेवल्यावर ते काळं पडतात, त्यामुळेच आपण हे पाण्यात घालूया. तसं आपण साईडला ठेवूया. आता आपण कांदा वगैरे चिरून घेऊया, कांदा टोमॅटो. आता मी कांदा चिरून घेते. बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. टोमॅटो पण आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आहे. आता आपण कोथिंबीर पण बारीक चिरून घेऊया. आता आपण इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, आता आपण ते कलबुत्त्यात घालून बारीक करून घेऊया. पूर्ण पण बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. आपल्याला या भाजीला वगैरे
कच्चे शेंगदाणे घालण्यापेक्षा आपण असं भाजून शेंगदाणा घातल्यामुळे भाजीला पण चव चांगले येते आणि खायला पण खूप चविष्ट लागते। म्हणूनच आपण भाजीला वगैरे भाजूनच शेंगदाणे घालायचं। आता शेंगदाणे बारीक झालेले आहे, अशाच प्रकारे आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे। पूर्ण असं पिठासारखं करून घ्यायचं नाही, थोडंसं आपण झाडसर ठेवायचं। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण हे कलबुद्यात मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया। थोडंसं मीठ घालूया म्हणजे लवकर बारीक होईल। आता मिरची लसूण पण बारीक झालेले आहे, आता आपण काढून घेऊया। आता आपण चूल पेटून घेऊया। आता चूल तर पेटलेलेच आहे, आता आपण चुलीवरती भांडी ठेवूया। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालूया। आपल्या इथं मातीचं भांडं आहे, त्यामुळे आपण चुलीवरती जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच आपल्याला त्याच्यामध्ये तेल वगैरे घालायचं। तर आपण तेल घातलेलेच आहे, तेल थोडंसं गरम करून घेऊया। आता तेल गरम झालेले आहे, एक चमचा मोहरी घालूया। मोहरी छान असं तडतडल्यावर आपण नंतर जिरं घालूया। आता मोहरी छान असं तडतडलेली आहे, ह्यामध्ये आपण आता एक चमचा जिरं घालूया। जिरं पण छान असं तडतडलेले आहे। आता आपण इथं मिरची आणि लसूण बारीक करून घेतले तर ते घालूया, थोडंसं मिक्स करूया, म्हणजे लसणाचा पूर्ण कच्चेपणा निघून जाते। तर छान असं परतलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा चिरून घेतले बारीक, ते घालूया। आता कांदा आपण पूर्ण लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। आता कांदा पण छान असं परतलेले आहे। आता आपण ज्यामध्ये घालूया बारीक चिरलेले टमॅटो। आता हे टमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा आता टमॅटो पण छान असं मऊ झालेले आहे। आता ह्यामध्ये आपण आता थोडंसं अर्धा चमचाभर हळद घालूया, नाही तर आपण धने पावडर घेतलेली आहे एक चमचा घालूया, एक ते दीड चमचा। आणि आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्यामध्ये इथं घोसावळे पाण्यात घातले होतं, ते आता आपण पाण्यातनं काढून घालूया। आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं। आता आपण हे 2-3 मिनटासाठी झाकण लावून हे असं शिजून घेऊया। बघा आता 3 मिनटं झालेले आहे, आता आपण झाकण काढूया। हे मातीचं आहे त्यामुळं लवकर गरम होत नाही आणि पोळत नाही, आपण हातानं पण काढू शकतो। बघा आता पाणी सुटलेले आहे, पण ह्याच्यात काहीच पाणी वापरलेलं नव्हतं तरी पण ते पाणी सुटले आणि थोडंसं मऊ पण झालेले आहे। ह्यामध्ये आपल्याला आता इथं शेंगदाणे भाजून आपल्याला कूट करून घेतलं होतं, ते घालूया। आता आपण इथं कोथिंबीर घेतलं होतं, ते पण घालूया। आता परत सगळं मिक्स करून घेऊया। आता सगळं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला परत असंच 5 मिनटं झाकण लावून परत शिजवून घ्यायचं आहे। पाणी वगैरे काही घालायचं नाही, असंच आपल्याला 5 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनटं झालेली आहे, आता आपण भाजी शिजले का बघूया, झाकण काढूया। तर आपण झाकण काढूया, बघू शकताय किती छान असं पाणी सुटलेले आहे। मी काहीच पाणी वापरलेलं नाही तरीसुद्धा पाणी सुटलेले आहे। हे घोसावळे आता सगळे एकदा मिक्स करून घेऊया।
बघा मस्त असं भाजी तयार झालेली आहे, मस्त पण शिजलेली आहे। हे आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे अशा प्रकारे, म्हणून आपल्याला हे भाजी खायलाच पाहिजे आरोग्यासाठी, तर मस्त होते अशा प्रकारे भाजी केल्यावर। आता आपण हे खाली काढून घेऊया बघा, आपण हे चुलीवरनं खाली काढून घेतलं तरी पण तसंच ते शिजत राहते मातीच्या भांड्यात थोडा वेळ। मस्त सर हे मातीच्या भांड्यात केल्यामुळं भाजी खूप चविष्ट झालेली आणि खमंग पण सुटलेली आहे भाजीचं, बघू शकताय तुम्ही। अजूनसुद्धा हे भाजी शिजतच आहे, शिजतच आहे बघा। आता आपण भाजी एका दुसऱ्या भांडीमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये। हा मस्त खमंग तर सुटलेली आहे भाजीचं, मस्त असं जबरदस्त भाजी तयार झालेली आहे। आणि ही भाजी करायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य पण लागत नाही, हे झटपट होणारी रेसिपी आहे। हे बघा आता भाजी मस्त तयार झालेली आहे, आपण मातीच्या भांडीत केल्यामुळं खूप याचं चविष्ट झालेले आहेत आणि खमंग पण जास्त सुटलेले आहे। हे भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्लं तर खूप चविष्ट लागणार आहे आणि आपल्याला हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मग आपल्याला हे भाजी खायलाच पाहिजे। म्हणून आपण हे भाजी आज बनवलेले आहे, खूप असं चविष्ट झालेले आहे। तुम्ही पण अशा प्रकारे एकदा करून बघा, जास्त वेळ लागत नाही, काय नाही, साध्या सोप्या रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा करून बघा, खूप चविष्ट होईल। तर घोसाळ्याची भाजीची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा। अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।